नुसतं ट्रान्सलेशन आणि भाषांतर असं करण्यात मजा नाही, जरा अभ्यास करू. आणि मग तयारी सुरू झाली, म्हटलं आपण एक काम करू, आपली भाषा कशी बदलत गेली, आपले व्युत्पत्ती कोश हे कधीपासूनचे आहेत. मग थोडा अभ्यास करायला लागल्यावर की पहिल्यांदा सिकंदर जेव्हा आला, पोर्तुगीज जेव्हा आले, त्यावेळी पहिलं वर्णसंकर जसा दिसण्यामध्ये झाला तसा भाषेत पण झाला. आणि मग ग्रीक, हून, शक, यवन, डच, पोर्तुगीज, मुघल, इंग्रज असं करत करत 1200 वर्षात आपली भाषा बदलत गेली. म्हणजे तुम्हाला आम्हाला माहीत आहे, मी सुद्धा आत्ता किती आपले शब्द वापरलेत मला माहीत नाही, माझी बायको हसतीये म्हणजे तिलाच एकटीला कळेल. त्या बात मला वाटतं तळमळ आपल्यापर्यंत पोहोचली असेल. आणि आता तुम्ही सगळे कलाकार एकमेकांना भेटत होतात तेव्हाही माझ्या लक्षात आलं की डबिंग स्टुडिओमध्ये खूप मजा केलेली आहे आणि ती मजा दिसत होती आता तुम्ही सगळे भेटत असताना. आणि एक्साइटमेंट आहे ते सगळं पडद्यावर पाहण्याची. काय सांगशील सोनाली?